आता नवीन युवकांना पण संधी देणार. फक्त आजच्या विधानसभेला नाही तर इथून पुढे जे काही निवडणुका येतील नवीन युवकांना, नवीन युवतींना, स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना, ज्यांची निवड जनतेतून होईल, लोकशाही पद्धतीने जे पुढे येतील, तुम्ही ज्यांना निवडून द्याल त्यांना आपण संधी देऊ आणि एक नवीन फळी आपण बारामतीमध्ये तयार करू. आणि हे जर ही जर सिस्टीम जर आपल्याला थांबवायची असेल तर मग नवीन पिढी पुढे आली पाहिजे, नवीन चेहरे पुढे आले पाहिजे, स्वच्छ चेहरे पुढे आले पाहिजेत, मगच ही जी सिस्टीम आहे. एकच रस्ता दर वर्षाला खोदून जो परत होतो ही सिस्टीम आपल्याला तिथं थांबावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने तसं काम आपल्याला करावं लागेल, ते आपण करून दाखवणार आहे. बारामतीत कचरा खूपच वाढलाय. कणेरीच्या शेजारी माझ्या काटेवाडीच्या घराच्या शेजारीच तो कचरा डेपो आहे. रोज येताना जाताना एवढं कचऱ्याचं ढीग ते मला तिथं दिसत असतं. आपण नवीन तंत्रज्ञान आणणार, नवीन टेक्नॉलॉजी आणणार, जग आता लय पुढे गेलंय, त्या कचऱ्यापासून आपण वीज तयार करू शकतो असे कारखाने आपण बारामतीत आणणार आणि त्याच कचऱ्यापासून वीज तयार करून ती वीज आपण आपल्या लोकांना देणार. असं हे काम आपल्याला करायचंय, आपण करणार. शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल, केव्हीकेच्या माध्यमातून वेगळे वेगळे प्रयोग, शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, उत्पादन कसं वाढेल, याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहू. मग केव्हीके असेल किंवा अनेक संस्था आहेत त्यांची सगळ्यांची मदत घेऊन ही सगळी कामं आपण करणार आहे. शिक्षणावर तर आपण जोर देत राहू, याच्या आधी आपण देत होतो, इथून पुढेही आपण देत राहू. आणि पुण्यानंतर बारामतीचं नाव शिक्षणाचं माहेरघर म्हणून कसं होईल ह्याचं काम आपण सगळे करणार. आज खर तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अभिमान वाटतो की मराठीमध्ये लोक त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, थोडक्यात त्याला AI आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतातलं पहिलं AI कॉलेज तुमच्या बारामतीत येत आहे. पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ताचं कॉलेज अख्ख्या देशातलं 2 महिन्यानंतर उद्घाटन होईल. हीच पवार साहेबांची दूरदृष्टी आहे आणि त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपलं नशीब आहे, हे आपलं भाग्य आहे. अनेक वाड्या वस्त्यांमध्ये मी गेलो, तिथं गेल्यावर तिथली लोक सांगतात की पवार साहेबांनंतर आता तुम्हीच इथं आलाय. आम्ही तरी तिथं गाडींनी गेलो, पवार साहेब तिथं चालत गेलेत, तिथं सायकलवर गेलेत, एवढे कष्ट पवार साहेबांनी घेतले. आणि आज त्या वाड्या वस्त्यांवर रस्ते नाहीये, ते सगळे रस्ते आपल्याला करावे लागतील, ती सगळी कामं आपण करणार आहे. वन खात्याचे अनेक विषय आहेत, अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी झालंय, बऱ्याच गावांमध्ये अतिक्रमण झालंय, आपण शासनाची मदत घेऊन तो विषय कायमस्वरूपी आपण मार्गी लावू. वन गायांचा प्रश्न आहे, अनेक गावांमध्ये वन गायी खूप वाढलेत. मुर्टी मोडवे हा जो सगळा आपला जो परिसर आहे तिथं पूर्वी 15-20 गायी असायचे, वाढत वाढत आता 250 तिथं गायी झालेत. ते गायींचा प्रश्न आपण कायमस्वरूपी मार्गी लावणार. जे गावांमध्ये ST बस बंद झालेत ते सगळे ST बस आपण परत एकदा सुरू करणार. आपल्या मुलींना मुलांना ST ची सोय आपण करून देणार. जे 3 वर्षापूर्वी ST ची सोय बंद झाली ती आपण परत एकदा सुरू करणार आहे. नवीन बसेस आपण देणार आहे आणि आपल्या लोकांना आपण सोय करून देणार आहे. ही सगळी काम, हे सगळे मुद्दे जे आहेत हे जेव्हा तुमच्यामध्ये फिरत होतो हे तुमच्याकडूनच आलेत, सगळ्या लोकांकडूनच हे सगळे प्रश्न आलेत. आणि सर्वसामान्य लोकांना हे पाहिजे, हीच तर तुमची कामं आहेत, ह्याच्यावर आपण काम करणार आहे. जे बेघर आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या मदतीने चांगली घरं आपल्याला कसे देता येतील, जे आज रस्त्यावर राहत आहेत त्यांना एक स्वच्छ चांगलं घर आपल्याला द्यावं लागेल, हे काम आपण करणार आहे. आज अनेक महिलांना शौचालय नाहीये, ही लाजदायक गोष्ट आहे की बारामतीत असून पण महिलांना शौचालय नाहीये. आपण महिलांना मुलींना विशेष करून चांगले शौचालय गावोगावी आपण बांधून देणार, म्हणजे त्यांना बाहेर जावं लागणार नाही, हे सगळं काम आपण करणार आहे. मुद्दे तर अनेक आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण सगळ्यात महत्वाचे हे जे प्रश्न आहेत हे लोकांकडून आलेत, हे तुमच्याकडून आलेत आणि ही महत्वाची कामं आहेत. ह्याला आपण शाश्वत विकास म्हणतो
आणि ह्याच पद्धतीचा विकास आपण करणारे पवार साहेबांनी लोकांची कामं केली, त्याच्यामुळं आज पण ही बारामतीची जनता ठामपणे पवार साहेबांच्या पाठीमागे. आता दोन तीन गोष्टी मी आपल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याच्या मी तुम्हाला सांगतो. परवा आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला, तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही निवांत वाचू शकता. पण तीन महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे मोफत एसटी प्रवास, आपल्या सगळ्या बहिणींना मोफत एसटी प्रवास महाराष्ट्रभर आपण देणार आहे. 5 गॅस सिलिंडर आपण 500 रुपयाला देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 3 लाख रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना आपण देणार आहे. 3 लाख रुपयाची कर्जमाफी. आणि जर हे कोण करू शकतं तर साहेबच करू शकतात. कृषी मंत्री असताना 72,000 कोटीची कर्जमाफी त्यांनी केलेली आणि आता पण तसंच आपण शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. आणि आमच्या बहिणींसाठी, सगळ्या महिलांसाठी, मुलींसाठी आपण महालक्ष्मी योजना घेऊन येतोय. आणि या महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिन्याला आपल्या बहिणींना 3,000 रुपये आपण देणार आहे. 3,000 म्हणजे आता जे त्यांनी दिलं त्याचं दुप्पट, डबल आपण देणार आहे. दुप्पट जरी दिलं तरी तेलाचा डब्बा वाढवणार नाही, काळजी नका करू. खोबरं, डाळी, तेल आम्ही वाढवणार नाही, हे मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि महत्वाचं म्हणजे शेवटी पवार साहेबांचा स्वाभिमानाचा विषय आहे. कधीच आपण भाजपला इथं स्वीकारलं नाही, महायुतीला कधीच आपण इथं येऊन दिलं नाही. आणि जे आपल्याला सोडून गेले ते महायुतीमध्ये गेले. सगळ्यात मोठा पक्ष महायुतीमध्ये भाजप आहे. म्हणजे जेवढे आमदार ह्या दोघांचे मिळून आहेत त्याच्यापेक्षा जास्त आमदार भाजपचे आहेत. हा तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे. शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार, चव्हाण साहेबांचे विचार, पवार साहेबांचे विचार जपणारा हा तालुका आहे. आणि मला विश्वास आहे की आपण हे विचार जपू आणि हेच विचार घेऊन आपण सगळे पुढे जाऊ. कधीच आपण भाजपला इथं येऊन दिलं नाहीये. आणि जर त्यांना मत दिलं तर मग तुम्ही महायुतीला मत देताय, तुम्ही भाजपला मत देताय, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज एकच अजून एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जर तुम्ही मला संधी दिली तर मग पवार साहेबांचे विचार आपण जपणारे, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जायचा प्रयत्न करणारे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा सेवक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून दिवस रात्र मी बारामतीकरांसाठी काम करत राहील. जे काय प्रश्न असतील, जे काय तुमच्या अडचणी असतील, तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता. डायरेक्ट तुम्ही मला फोन करू शकता, मध्ये कुठलीच फळी नाहीये. डायरेक्ट तुम्ही माझ्याशी बोलू शकता, भेटू शकता. नाही, कुठलीच फळी नाही, तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही फोन केला तर मी उचलतो, बोलतो. आणि अशाच एका लोकप्रतिनिधीची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. आणि ह्याच पद्धतीने आपण सगळे पुढे जाणार आहे, शाश्वत विकास आपण करणार आहे.